आज आपण इयत्ता 8वी गणिताचा सराव संच 2.1 सोडवणार आहोत. पहा, आपला पहिला प्रश्न आहे. सोबतची आकृती पहा. आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. पहा आकृती पहा. आधी आपण आकृती समजून घेऊया. आकृतीमध्ये ही एक रेषा आणि ही एक रेषा दाखवली आहे आणि या दोन रेषांना छेदणारी ही एक छेदिका दाखवली आहे. या रेषेला छेदिका या बिंदूत छेदते आणि या रेषेला या बिंदूमध्ये ही छेदिका छेदते. तर या रेषेला छेदल्यामुळे इथे या बिंदूजवळ चार कोण तयार झाले आहेत आणि या रेषेला छेदिकेने छेदल्यामुळे या बिंदूजवळ चार कोण तयार झाले आहेत. म्हणजेच आकृतीत आपल्याला एकूण 8 कोण दिसत आहेत. कोण पी क्यू एस आर डब्ल्यू एक्स झेड वाय असे 8 कोण आपल्याला आकृतीत दिसत आहेत. तर आपल्याला संगत कोणांच्या जोड्या शोधायच्या आहेत. पहा, म्हणजे आपल्याला पीचा संगत कोण शोधायचा आहे. पहा, पी हा कोण कुठे आहे? पी हा कोण इथे आहे, म्हणजेच तो अशा प्रकारे असा हा इथे पी हा कोण आहे. आता संगत कोणांची व्याख्या काय आहे? तर ज्या जोडीतील कोणांच्या भुजा, भुजा म्हणजे काय? कोणाच्या बाजू. पीची ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. कोणांच्या भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, ती जोडी. म्हणजे पहा, आता समजा पी आणि डब्ल्यू हा कोण घेतला आपण. ही आहे डब्ल्यूची छेदिकेवरील भुजा आणि ही आहे पीची छेदिकेवरील भुजा. ती एकच दिशा दर्शवते आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा म्हणजे ह्या भुजा त्या छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पी आपल्याला इथे भेटला तर पीच्या सरळ रेषेत छेदिकेवर खाली यायचं आहे आणि पी जिथे आहे त्याच ठिकाणचा कोण आपण शोधणार आहोत. पी ह्या रेषेवर वरती इथे आहे म्हणून सरळ खाली आल्यावर या रेषेवरचा वरचा इथला कोण हा आहे डब्ल्यू. म्हणजे पीची जोडी आहे डब्ल्यू, म्हणजेच पीचा संगत कोण आहे डब्ल्यू. काय केलं आपण? पी शोधला, पीच्या सरळ रेषेवर छेदिकेवर खाली आलो आणि पी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणचा कोण शोधला, म्हणजे पीचा संगत कोण आहे डब्ल्यू. आपण पीचा संगत कोण लिहूया डब्ल्यू. आता पहा कोण क्यू. आता आपण आकृतीत कोण क्यू शोधणार आहोत. कोण क्यू येथे आहे, हा आहे कोण क्यू. आता आपण छेदिकेवर सरळ खाली येऊन क्यू ज्या ठिकाणी आहे तिथला कोण शोधणार आहोत. छेदिकेवर सरळ आपण खाली आलो, क्यू आहे वरच्या बाजूला म्हणजे इथे खालच्या रेषेवर वरच्या बाजूला आहे इथे एक्स कोण, म्हणजेच क्यूची जोडी आहे एक्स, म्हणजेच क्यूचा संगत कोण एक्स. कोण क्यू व कोण एक्स, इथे कोण लिहायचं राहिलं कोण डब्ल्यू. तिसरा प्रश्न, आरची जोडी आपल्याला शोधायची आहे. आपण आर शोधणार आहोत आकृतीत. पहिल्या आर आपण इथे शोधला, आर आहे इथे. आरच्या सरळ रेषेत खाली छेदिकेवर खाली यायचं आहे आणि आर जिथे आहे तिथे आहे वाय. आर आहे खालच्या बाजूला, खालच्या रेषेवर खालच्या बाजूला आहे वाय. छेदिकेवर सरळ रेषेत खाली वाय आहे म्हणून आरचा संगत कोण वाय. आर कोण आर व कोण वाय. कोण एस, कोण एस इथे आहे. आता कोण एस आपल्याला सापडला सरळ रेषेत छेदिकेवर खाली आल्यावर. कोण एस जिथे आहे तिथे खाली आहे कोण झेड, म्हणजेच कोण एसचा संगत कोण झेड. खाली आहे आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या. आंतरव्युत्क्रम कोण म्हणजे काय? ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आंतरव्युत्क्रम कोण म्हणजे झेडमुळे तयार झालेले कोण. पहा, झेडमध्ये इथे एक कोण तयार होतो आणि इथे एक कोण तयार होतो. आता पहा आपण आकृतीत झेड शोधूया. हे पहा अशा प्रकारे आकृतीत झेड. आता झेडमधला इथला एक कोण आणि इथला एक कोण हे झाले आंतरव्युत्क्रम कोण, म्हणजेच एसची जोडी एक्स, झेडमुळे तयार झालेले कोण. पहा, मग आपल्याला एसची जोडी विचारली आहे. एसची जोडी आहे एक्स. कोण एस व कोण
एक्स हे आहेत एकमेकांचे आंतरव्युत्क्रम कोण. आता पहा कोण डब्ल्यू, कोण डब्ल्यूचा आंतरव्युत्क्रम कोण आपल्याला विचारला आहे. आपण असा एक झेड तयार करून घेऊया. आता इथे कोण तयार झाला आहे आणि इथे एक. आता कोण डब्ल्यूचा आंतरव्युत्क्रम कोण आर, म्हणजेच कोण डब्ल्यूची जोडी आहे कोण आर. दुसरा प्रश्न आहे शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा व खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. पहा आकृती पहा, सुरुवातीच्या प्रश्नातल्यासारखीच आकृती आहे, फक्त ही आडवी दिली आहे. इथे एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे, तिला छेदणारी ही एक छेदिका आहे. या रेषेजवळ छेदनबिंदूमध्ये चार कोण तयार झाले आहेत आणि या रेषेच्या छेदनबिंदूमध्ये चार कोण तयार झाले आहेत. आता आपल्याला आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या शोधायच्या आहेत. आंतरव्युत्क्रम कोण म्हणजेच आपण काय पाहिलं होतं, झेडमुळे तयार झालेले कोण. आता पहा इथे आपण झेड तयार करून घेऊया आणि झेडमुळे तयार झालेले कोण म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या आपण लिहूया. हा पहा झेड. आता पहा झेडमुळे इथे एक आणि इथे एक कोण तयार झाला, म्हणजेच या झेडमुळे इथे एक आणि इथे एक कोण तयार झाला, म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोण आपल्याला जोडी एक सापडली सी आणि ई. आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्यांमध्ये आपण लिहूया कोण सी व कोण ई. आणखी एक जोडी शोधूया आपण. असा एक झेड तयार होतो इथे पहा, इथे कोण तयार होतोय आणि इथे कोण तयार होतोय, म्हणजे बी आणि एच कोण बी व कोण एच. अशा प्रकारे दोन जोड्या आपल्याला मिळाल्या. नंतर शोधायचं सांगितलं आपल्याला संगत कोण. संगत कोण म्हणजे काय आपण पाहिलं होतं की आपण एक कोण घेतला, समजा आपण डी कोण घेतला तर छेदिकेवर सरळ त्याच ठिकाणी खाली असणारा कोण म्हणजेच डीचा कोण संगत कोण एच. म्हणजे आपण एक कोण घेऊन कोण म्हणजेच आपण एक कोण घ्यायचा आहे, सरळ छेदिकेवर खाली जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी असणारा कोण शोधायचा आहे, तो असतो त्या कोणाचा संगत कोण. आपण संगत कोणांच्या जोड्या लिहून घेऊया. पहा आपण जर कोण डी घेतला आणि सरळ खाली गेला तर आपल्याला त्याच जागेवर एच हा कोण सापडतो, म्हणून आपण डी आणि एच ही संगत कोणांची जोडी लिहून घेऊया. कोण डी व कोण एच. आणखी पहा सी घेतला, सी घेऊन सरळ छेदिकेवर खाली गेले तर या ठिकाणी आपल्याला जी सापडतो, म्हणजेच कोण सी व कोण जी. कोण सी व कोण जी. आणखी पहा डी व सी झाले. आता वरती पाहूया ए. कोण ए घेऊन आपण सरळ खाली गेलो तर एच्या ठिकाणी ई हा कोण सापडतो, म्हणजेच कोण ए व कोण ई. आता राहिला बी. बी कोण घेतला आणि छेदिकेवर सरळ खाली गेलो तर आपल्याला इथे एफ हा कोण सापडतो, म्हणजेच बीचा संगत कोण एफ. कोण बी व कोण एफ. तीन आंतरकोण. आंतरकोण शोधायचे ते आकृतीमधले पहा. आंतरकोण म्हणजे हे आतील कोण, आतल्या बाजूला असलेले कोण आणि आतल्या बाजूला छेदिकेच्या एकाच बाजूचे कोण आहेत ते. पहा ही छेदिका, छेदिकेच्या खालच्या बाजूला आहेत सी व एच आणि वरच्या बाजूला आहेत बी आणि ई. छेदिकेच्या एका बाजूला असणारे कोण हे आंतरकोणांची जोडी आहे, म्हणजेच सी आणि एच ही एक जोडी आहे. आपण लिहूया कोण सी व कोण एच. आणखी एक जोडी आहे कोण बी आणि कोण ई, छेदिकेच्या वरच्या बाजूला असलेले ई बी आणि ई. लिहून घेऊया आपण जोडी
कोण बी व कोण ई।